हाय नमस्कार हैप्पी बर्थडे हाउ आर यू हाउ डू यू डू हा बघा ननंद बाई आली पाहुणे जमा झाले ननंद बाई लय दिवस झालं तुम्ही म्हणत होता हसत नाही हसत नाही थांबा हसवते खुद खुद सगळ्यांना वाटतं हसत नाहीत हसत नाहीत आणि हो का इथं आपल्या घराला पेंट द्यायला चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे हे पेंटर मरणाचं दारू ढुसून आलं होतं हा पकलीच निमित्त पोमचरच झाले म्हणलं आता बाकीचा रंग म्हणलं सण्याकडे द्यायला लागतोय कुणास ठेवला लावायला कशाला इज्जतीचा पंचनामा होतो या तर आता मी एवढी खुश होऊन कुठं चालली माहितीये का आता घराचं तर काम झालंय आता माघारी आल्यावर तुम्हाला घर दाखवणार आहे मी का बघायचंय तुम्हाला घर चला तुम्हाला घरच दाखवते मला जाऊ दे की जरा घरात दारू पियत नाही बरं का पेंटर नाटक केली होती हो का आपल्या घरामध्ये असा कलर दिलेला आहे हा काय पूर्ण लिंबू कलर आहे हा का नाट्यत आपलं छोकुली आहे बरं का लहानपणीची नाही तर म्हणसन कृष्णाचा पोटो आहे काय कृष्णापेक्षा भारी दिसत होते छोकुली हो का हे असा घराला कलर दिलाय हो का एका भिंतीला असा कलर दिलाय आहे का ना फॅन्टॅस्टिक फक्त या टीव्हीच्याच भिंतीला असा कलर दिलेला आहे ती ताईची मम्मी आहे बघा कारभार घेत आहे तर चला की उशीर कशाला करताय मला 2 तास लागेल अजून जाऊ दे की मला बाहेर इथं दरवाज्याला रंग द्यायचं चालू आहे काम आणि दरवाजाचं झालं की पुन्हा खिडक्या खिडक्या आणि आता आम्ही चाललोय पोरगी तर म्हणते बालवाडी सारखाच कलर दिलाय मला तर चावडी वणीत दिसतय काय कळलं ना नेमकी बालवाडी आहे का चावडी आहे ती घ्या घ्या तर आता आम्ही चाललोय बाजारला बाजारवरून बाजारवरून का नाही काय आणायचंय समोसा बाथरूमला येते सगळं कलर देऊन ओके झालेला आहे आता मी चालली या ब्युटी पार्लरला आता बघा कसं तोंड करा रंगवून येते सगळं लेजन म्हणतात मला केस जरा नीट कर आता ह्या खराट्याचा चांगला का नाही झाडू बनवून येते बघा मग काय तर लय म्हणतात खराट्यावरच केस आहे ते आज साडी बी घातली या पार्लरला चालली ना काय टिकली बी लय बारीक लावली ताईची लावली या छकुली कावी सनिया ताय ताईची मम्मी पप्पा बाय म्हणजे हळूहळू यायला लागले ते पाहुणे रावळे आता तुम्हाला दाखवते माझी फॅमिली केवढी आहे तेवढी फॅमिली बघा माझी मला कोण फॅमिली आहे ते ह्यांना सगळं दिसलंच की आता सगळ्यांच्या ओळखी करून देणार आहे तुम्हाला सगळी दाखवते माझी फॅमिली जेवढी आहे तेवढी सुनी काय निघून गेली बघा जसं मनुबाई गेली ते का ना सण्याच्या वाढदिवसाच्या टायमाला थोड्या वेळानं वाढदिवस आणि वाढदिवसाच्या अगोदर मनुबाई गेली होती बघा मोठी बहीण तशी आता सोनी पण गेली बघा आता बघा उद्या परवा दिवशी वाढदिवस माझा आणि सोनी गेली निघून असेच करते ते बघा काय करावा मग आता ते जायचंय 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 म्हणल्यावर मग मी सोडवून येईल नाही तर काय ह्यांना का नाही सोनीशिवाय करमतच नाही आणि बघा ही लागले ते सगळे हसायला लय पूर्गी लय चरा चरा बोलते आणि मावळणीला किती पटले बघा की मावळण भाच्या काय म्हणतात मावळण हा खान तशी मातीन मावळण जशी भाची माया लिखी सदै लोकांच्याच असतात आणि या दोन्ही एकच असतात या शेवटी चांगला मॅचिंग मॅचिंग झालाय मावळण भाच्या मी चालली बघा वाढ ते सॉरी मी चालली या वाढदिवसासाठी का नाही आता जरा तोंडाचं करून येते ना काहीतरी नंदाला पण गाडते चांगलं गिफ्ट मागते गेल्या वर्षी तर काय नंदानं मोबाईल घेऊन दिला तुम्हाला माहितीच आहे आता ह्यावेळेस काय घेऊन देते कुणास ठाव काय तर डिसाईड करा त्यांना म्हणलं त्या म्हणल्या मी परत आणते मी म्हणलं परत नको म्हणलं परत तुम्ही आणचा म्हणलं 100 रुपयाचा फुगा त्यामुळं म्हणलं आता तुम्ही माझ्या संगत चला म्हणजे माझ्या पसंतीनं काय घ्यायचं असं ते पुरीला आणलं शाळेतनं काल तर चला राहू द्या बाया मला येत नाही म्हणायला ही पोरगी तर लय आडवत तिडवत लावते मला चला आता कारभारीचं तर काय व्हायचं आंघोळ पांघोळ सगळं करा तर चला बाय आता निघाले ब्युटी पार्लरला तोंडाचं काय काय करू सांगा आता ते पार्लरवाले अजून तोंडाचं काय करते कसं करते कुणास ठेव हो का ही तर लागली रिश्वत मागायला मला
कोणाला आणायचे ती नको विचारू आता कोणाला आणायचे माझी मलाच 100 रुपये द्यायचे का तुला शेप मारायचा केसांना ते सांग दुरी पण करायचे आम्हाला एक करून जमत नाही होय का ले हाय बापावनेच तर चला बाय.